आदित्य ठाकरेंनी म्हटलं की देवेंद्र फडणवीस हे काही आमचे शत्रू नाही वैचारिक मतभेद आहेत तुमच्याकडूनही तशा स्वरूपाचा सकारात्मक असा प्रतिसाद आला त्या गोष्टीला दरम्यान आज ते तुमची जी नऊ वाजेची प्रेस कॉन्फरन्स म्हणता सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राऊत परत एकदा म्हटले की जर आता जुळवून घ्यायचं असेल तर देवेंजींकडून हात पुढे आला पाहिजे तुम्ही द्याल ती <laughs> वेळ <laughs> गेली <laughs> आहो राऊतांना रावतांना हे समजत नाही की हे जे वाक्यात हे राजकीय संस्कृतीचे वाक्य हे पहिल्या दिवशी पासून मी म्हणतोय ठीक आहे मध्ये एकदा मी बदलाव बोललो असेल पण त्याही इंटरव्ह्यू मध्ये एकच गोष्ट मी सांगितली की ते माझे वैचारिक शत्रू आहेत ते माझे वैयक्तिक शत्रू नाही आहेत मी त्यांच्यासोबत चहा आजही पिऊ शकतो मला अडचण नाही आहे आणि कोणीच नाही महाराष्ट्राच्या राजकारणात असं राजकारणच नाही आहे की साऊथ सारखं की बाबा तू जानी दुश्मन आहे आणि आता खानदानी दुश्मनी झाली आहे पण आता त्यांच्यासोबत जाऊ अशी स्थितीच नाहीये ती वेळ गेली आहे ती त्यांनी गमावली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याचा अर्थ एवढाच काढला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणे राजकारण कसं करता येईल याकडे आमचा कल असणार आहे प्लस